समाजाने एकत्र यावं आणि अन्यायाविरुद्ध संघटित व्हावं यासाठी लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, पण स्वातंत्र्य उत्तर काळात त्याचं रूप बदलत गेलं आणि मूळ उद्देश बाजूलाच पडला. मात्र काही गणेशोत्सव मंडळे आजही हे व्रत जपत आहेत. पिंपरी चिंचवडमधील गणेश मंडळाने देखाव्यातून अवयवदान श्रेष्ठ दान असल्याचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न केलाय. पिंपरी चिंचवडमधील जय गुरुदत्त मंडळाने अवयवदानाचा देखावा उभारलाय. या देखाव्यातून मरावे परी कीर्तिरूपी उरावे असा आशय मांडण्यात आलाय. समाजाला आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशाने काही करण्याची जिद्द हवी. जिवंतपणे काही करू न शकले तरी मृत्यूनंतर अवयवदान करून आपण इतरांना जीवनदान देऊ शकतो. अन्न आणि संपत्ती दानापेक्षा अवयवदान करून माणुसकी दाखवावी असा संदेश देखावा आणि चलचित्राद्वारे दाखवण्यात आलाय. हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. प्रत्येक वर्षी आम्ही जिवंत देखावे सादर करत असतो. देखाव्यांच्या माध्यमातून जनजागृती व्हावी, समाजाचं प्रबोधन व्हावं व ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या चुकीच्या गोष्टी समोर आणून योग्य गोष्टी समोर आणण्याचा प्रयत्न आमच्या मंडळाच्या माध्यमातून आणि संस्कृती क्रिएशनचे सर्वेसर्व सचिन फुलसुंदर यांच्या मार्गदर्शनातून संयुक्तपणे आम्ही तो सातत्याने करत आलेलो आहे. आणि यावर्षी आपण अवयवदान हा जिवंत देखावा सादर केलेला आहे.